नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शिव पटेल, आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो. आजचं आमचं टॉपिक आहे अर्थशास्त्र प्रश्न संच. आज मी आपल्यासमोर मांडणार आहो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला जर का सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तेथे पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप जे आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीने विद्यार्थी मित्रांनो 24 एप्रिलपासून प्लस कोर्स लाँच केलेले आहे. जरी ते मागील प्लस कोर्स जर म्हणजेच प्लस कोर्स लाँच केलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस व त्याचबरोबर नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर 3 क्लासनंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा त्यामध्ये असणार आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, याच्या ऑफलाईन रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिस प्रश्नमंजूषा हप्त्याला आणि महिन्याला दिली जाणार आहे. तरी तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी विसरू नका. आणि सबस्क्रिप्शन घेतेवेळेस आमचा रेफरल कोड तिथे टाकावा लागतो, तर तुम्ही टाका एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक हा रेफरल कोड तुम्ही टाका. त्यावरून तुम्हाला 10% सवलतसुद्धा मिळणार आहे. चला तर अपेक्षा करतो की तुम्ही तिथे याल. तर आजचा जो प्रश्न उत्तराचा संच आमच्यासमोर जो आलेला आहे तर तो बघूया. पहा, पहिला प्रश्न, बहुराष्ट्रीय व्यापार वाटाघाटीचे उरुग्वे सत्र प्रथम पुंटाडेल ईस्ट येथे सप्टेंबर रिकामी जागा मध्ये सुरू झाले 1986 मध्ये, दुसरा ऑप्शन 1988 मध्ये, तिसरा ऑप्शन 1990 मध्ये, चौथा ऑप्शन 1992 मध्ये. तर बहुराष्ट्रीय व्यापार वाटाघाटीचे उरुग्वे सत्र जे आहे, प्रथम पुंटाडेल ईस्ट येथे सप्टेंबर 1986 मध्ये सुरू झाले. त्यानंतर पहा, भारतामध्ये विविध वस्तूसाठी अशी 5 वैधानिक मंडळे कार्यरत असून त्यांच्याकडे उत्पादन, विकास व निर्यात ही कामे आहेत. खालीलपैकी कोणत्या वस्तूसाठी मात्र असे मंडळ नाही? ऑप्शन पहिलं रबर, दुसरा आहे चहा, तिसरा आहे अभ्रक आणि चौथं आहे यामध्ये कॉफी. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अभ्रक उत्तर जे आहे ते योग्य राहणार आहे. त्यानंतर समोर पाहूया. पहा, सन 1988-89 नंतर अशुद्ध खनिज तेलाची निर्यात जवळजवळ थांबलीच आहे. कारण ऑप्शन पहिलं, आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी किमती, दुसरं कारण कमी उत्पादन, तिसरं कारण सर्व कच्च्या तेलाचे देशातच शुद्धीकरण होते, आणि चौथं कारण यामधलं की भारतीय तेलास फारशी मागणी नाही. तर 1988 नंतर अशुद्ध खनिज तेलाची निर्यात जवळजवळ थांबविण्यात आलेली आहे. तर सर्व कच्च्या तेलाचे देशातच शुद्धीकरण होते याच कारणांमुळे. पुढील प्रश्न बघूया. पहा, टंडन समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? ऑप्शन पहिलं, सार्वजनिक क्षेत्रे नूतनीकरण, ऑप्शन दुसरं निर्यात व्यूहरचना, ऑप्शन तिसरं औद्योगिक परवाने, आणि ऑप्शन चौथं आयात परवाने. तर टंडन समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? तर निर्यात व्यूहरचना याच्याशी ते संबंधित होती. पुढील प्रश्न बघूया. पहा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली? एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक मीन्स एक्झिम बँक. ऑप्शन 1982, दुसरं ऑप्शन 1983, तिसरं ऑप्शन 84 आणि चौथं ऑप्शन 85. तर विद्यार्थी मित्रांनो, 1982 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. समोर पाहूया. पहा, सन 1951 पासून आजपर्यंतच्या इंग्लंड आणि भारत यांच्यामधील व्यापाराचा अभ्यास करता खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येईल? ऑप्शन पहिलं, भारताच्या परराष्ट्रीय व्यवहारातील इंग्लंडचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. दुसरं, भारताच्या परराष्ट्रीय व्यापारात इंग्लंडचे महत्त्व आजही कायम आहे. भारताच्या परराष्ट्रीय व्यापारातील इंग्लंडचे महत्त्व सातत्याने कमी होत आहे. आणि चौथं, इंग्लंड व भारत यांच्यातील व्यापारी संबंध आता संपुष्टात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यातील योग्य उत्तर राहील की
भारताच्या परराष्ट्रीय व्यापारातील इंग्लंडचे महत्त्व सातत्याने कमी होत आहे. म्हणूनच 1951 पासून आजपर्यंत इंग्लंड आणि भारत यांच्यामधील व्यापाराचा अभ्यास करता हा निष्कर्ष काढला जात आहे की व्यापार कमी होत आहे. समोर पाहूया, भारताच्या निर्यातीत खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा सर्वाधिक महत्त्वाचा वाटा आहे. पहिला आहे जपानचा आहे, दुसरा आहे अमेरिकेचा आहे, तिसरा आहे रशियाचा आहे आणि चौथा आहे संयुक्त अरब अमिरातचा आहे. तर सर्वाधिक वाटा जर का बघितला तर संयुक्त अरब अमिरात यांचा तो आहे. पुढे बघूया, पहा पुढील प्रश्न आपल्यासमोर येत आहे. अभियांत्रिकी उत्पादने, रासायनिक उत्पादने आदी अपरंपरागत वस्तूचे भारताच्या निर्यातीतील प्रमाण, ऑप्शन पहिलं सातत्याने कमी होत आहे, दुसरं ऑप्शन हळूहळू वाढत आहे, तिसरं ऑप्शन फारसे बदललेले नाही, चौथं ऑप्शन वेगाने वाढत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अभियांत्रिकी उत्पादने, रासायनिक उत्पादने आदी अपरंपरागत वस्तूचे भारताच्या निर्यातीतील प्रमाण काय आहे, वेगाने हे वाढत आहे. समोर पाहूया, पहा भारताची आयात वाढविण्याचे प्रयत्न करूनही ती कमी न होण्याचे कारण, प्रमुख कारण भारताची आयात वाढण्याचे व प्रयत्न करूनही ती कमी न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पहिलं ऑप्शन औद्योगिक विकासाकडे वाटचाल, दुसरं चैनीच्या वस्तूचे वाढते आकर्षण, तिसरं शिथिल शासकीय धोरण आणि चौथं आयातीस असलेले राजकीय उत्तेजन. तर यामध्ये पहिलंच योग्य राहील की औद्योगिक विकासाकडे वाटचाल. त्यामध्ये बघूया, पहा व्यवहार तोल व व्यापार तोल यामध्ये नेहमी फरक असल्याचे कारण काय आहे. ऑप्शन पहिलं निर्यातीपेक्षा आयात जास्त असणे, त्याचबरोबर आयातीपेक्षा निर्यात जास्त असणे. तिसरं ऑप्शन अदृश्य खर्च व्यापार तोलात समाविष्ट असणे, समाविष्ट नसणे. आणि चौथं आहे अदृश्य खर्च व्यवहार तोलात समाविष्ट नसणे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यापार तोल व व्यवहार तोल यामध्ये नेहमी फरक असल्याचे प्रमुख कारण आहे की अदृश्य खर्च व्यापार तोलात समाविष्ट नसणे. समोर बघूया, पहा भारताचा व्यवहार तोल प्रतिकूल राहिल्यामुळे जो दुष्परिणाम घडून येत आहे त्यामध्ये त्यामध्ये रिकामी जागा क्षेत्रावर सर्वात अनिष्ट परिणाम होत आहे. पहिलं ग्रामोद्योग, दुसरं कृषी क्षेत्र, तिसरं आहे की अवजड उद्योग, चौथा आहे लघुउद्योग. तर त्यामध्ये लघुउद्योग हे विधान योग्य राहील. समोर पाहूया, तरंगता विनिमय दर नसणे हे भारताची व्यवहार तोल प्रतिकूल असण्याचे एक कारण आहे. पहिलं सर्वथा योग्य आहे, दुसरं वस्तुस्थितीस धरून नाही, तिसरं हे काळाने सिद्ध केले आहे आणि चौथं चुक नव्हे. तर विद्यार्थी मित्रांनो, वस्तुस्थिती धरून नाही योग्य राहील. समोर पाहूया, पहा भारताचा व्यवहार तोल अनुकूल राहण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल. पहिलं निर्यात वृद्धी सुचवाल, दुसरं आयातीवर बंधने सुचवाल, तिसरं आयात पर्याय निर्माण करणे, चौथं अ ब व क मधील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, चार नंबरचं ऑप्शन योग्य राहील. अ ब आणि क मधील तीनही योग्य राहणार आहे. चार नंबरचं ऑप्शन योग्य आहे. त्यानंतर पहा अलीकडील काळात भारतास ज्या प्रतिकूल व्यापार तोला तोंड द्यावे लागले त्याचे प्रमुख कारण म्हणजे रिकाम जागा यांच्या आयातीवर होणारा प्रचंड खर्च हे होय. पहिलं अवजड यंत्रे, दुसरं अन्नधान्य, तिसरं खनिज तेल व यंत्रसामग्री, चौथं खाद्यतेल व खतं. त्यामध्ये खनिज तेल व यंत्रसामग्री हे उत्तर योग्य राहील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आमचं चालू घड म्हणजेच अर्थशास्त्र प्रश्न संच जर तुम्हाला आवडला असतील तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.